आता काय गरज नसताना हे राष्ट्रवादीतले 9 मंत्री हे सत्तेत जातात. आता राष्ट्रवादीत परखटपणाने आपलं पुरोगामित्व सांगतात, पण सत्ते सडणे ते 9 महिने राहिलेत, काय 8 महिने राहिलेत. त्या 8 महिन्या 9 महिने तुम्ही काय असा विकास घडवणार मलाही काही कळत नाही. आणि तुम्ही जाता सत्तेत, कोण सत्तेत आणि कोण सत्तेत नाही ह्याच्यापेक्षा हे संस्कार महाराष्ट्राचे नाही आहेत. नाही, कारण त्याचीच रिॲक्शन बघितली ना तर खरोखर आत्ताचा जो काही मतदार वर्ग आहे त्यांनी, कारण मतदार वर्गच हा लोकशाही टिकवून ठेवणार आहे, पण त्यांनीच एवढं नैराश्यात जाऊन मी मतदान कार्ड विकतो, आयदर तो नैराश्यात जाऊन म्हणत असेल किंवा वैतागून म्हणत असेल, पण त्यांनी ही स्टेप घेणं की मतदान कार्ड विकणं इथपर्यंत त्याचा थॉट जाणं. पण एक जनरल मी क्लिअर करतो की आम्ही काय पत्रकार नाही, युट्यूबर आहेत आणि आम्ही कलाकार आहेत आणि छोटे मोठे सामाजिक प्रयोग आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. त्यामुळे टिपिकल इंटरव्ह्यू सारखं काहीतरी तुम्हाला कुठंतरी गाठायचं खिंडीत आणि काहीतरी प्रश्न विचारायचे अजिबात हा काय आमचा मानस आत्ता या मुलाखतीचा नाही. रादर एक यंग ऑडियन्स खास वेळेला बघतो. तुमचा माणूस आता तयार झालाय आता ह्या एक ह्या वर्ष 1.5 वर्षात जरा मला पूर्वी प्रेशर असायचं, भीती असायची, अरे बाबा आपण मीडिया शाय आहे आणि मीडियाची समोर, आता तसं काही नाही. आणि आता पण बिंदास बोलू, बिंदास चर्चा करू, काय प्रॉब्लेम. पहिला मुद्दा मला असं वाटतंय महाराज की आता तुम्ही खूप स्वराज्याचा दौरा सगळा चालू आहे, नुकतंच बार्शी वैराग या पट्ट्यातून आलं आम्ही आणि खासरीची सुरुवात, खासरीचा जन्म हा बार्शीतूनच झालाय. सगळीकडे एक पाहायला मिळतंय, तुम्ही सुद्धा भाषणांच्या मधनं त्या गोष्टीचा उल्लेख केला की राजकीय चिकल खूप झालाय, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत ही सगळी परिस्थिती बघून? नाही, एकदम वाईट वाटते मला. आणि हे लोकशाहीची थट्टा आहे. आता इथलं महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं या 3-3.5 वर्षाचं, तर प्रथमतः जर पाहिलं तर नैसर्गिक युती ही भाजप शिवसेनेची युती होती. ते काय ते घडत 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 ते पाट्याची शपथविधी तुम्हाला माहिती आहे काय झाली आहे, नंतर ती महाविकास आघाडी घडली. हे कसं तरी 2.5 वर्ष झालं, 2.5 वर्ष झाल्यानंतर लगेच दुसरा गट फुटला शिवसेनेतून. मग ते गुवाहाटी असेल, सुरत असेल, गोवा असेल, कुठं कुठं फिरून सगळे ऑल ओके करत सगळे मुंबईत आले. बरोबर, हे सुद्धा आपण मान्य करू. सगळं चालू आहे, आता सुरळीत चालू आहे असं आपण समजू. महाराष्ट्राचा विकास होतोय असं आपण धरू. तोपर्यंत नवीन बॉम्ब. आता काय गरज नसताना हे राष्ट्रवादीतले 9 मंत्री हे सत्तेत जातात. आता राष्ट्रवादीत परखटपणाने आपलं पुरोगामित्व सांगतात. शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन त्यांच्यावर इतक्या खालच्या पदीची टीका सुद्धा केलेली आहे, पण सत्ते सडणे ते 9 महिने राहिलेत, काय 8 महिने राहिलेत. त्या 8 महिन्या 9 महिने तुम्ही काय असा विकास घडवणार मलाही काही कळत नाही. आणि तुम्ही जाता सत्तेत, म्हणजे सत्तेत तिकडे शिवसेना, विरोधात शिवसेना, सत्तेत राष्ट्रवादी, विरोधात राष्ट्रवादी, आणि भाजप बघते सगळं काय मजा सगळी. हे शिवाजी महाराज शाहू महाराजांचं राज्य आहे का? हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे का? आणि म्हणून मनाला वाईट वाटते की कोण सत्तेत आणि कोण सत्तेत नाही ह्याच्यापेक्षा हे संस्कार महाराष्ट्राचे नाही आहेत. नाही, कारण त्याचीच रिॲक्शन बघितली ना तर खरोखर आत्ताचा जो काही मतदार वर्ग आहे त्यांनी, कारण मतदार वर्गच हा लोकशाही टिकवून ठेवणार आहे, पण त्यांनीच एवढं नैराश्यात जाऊन मी मतदान कार्ड विकतो, आयदर तो नैराश्यात जाऊन म्हणत असेल किंवा वैतागून म्हणत असेल, पण त्यांनी ही स्टेप घेणं की मतदान कार्ड विकणं इथपर्यंत त्याचा थॉट जाणं हे आत्ता आपल्याला डेमोक्रेसी म्हणून साजेसा आहे का असं वाटतं का तुम्हाला? नाही, तो रोष आहे, मतदार जो रोष आहे तो आक्रोश आहे त्याच्यातला की ह्याच्यासाठी आम्ही मतदान केलं नाही ना. आम्ही मतदान काय केलंय की स्टेबल गव्हर्नमेंट असावं, आणि एकदा मग ते गव्हर्नमेंट कोणाचंही असून दे, मग भाजप शिवसेनेचं असून दे, काय महायुती महाविकास आघाडीचं असून दे, काय महायुतीचं असून दे, काय सिंगल पार्टीज असून दे, आम्ही तुम्हाला एकदम मतदान केलं ना, आम्हाला 5 वर्ष आमच्या भागाचा विकास, आमच्या राज्याचा विकास तुम्ही करून द्या. सामान्य माणसाला इतकंच माहीत आहे की आम्हाला विकास होणं गरजेचं आहे, पण मग ह्या मतदानात काय हा म्हणजे काय त्याचा काय उपयोग काय? म्हणून त्या आक्रोशापुटी किंवा त्या रोषापुटी त्यांनी हे जाळतो फेकू नको. हा, पण अशी अशी रिॲक्शन येऊ नये, पण शेवटी ते सुद्धा मतदार आहेत म्हणून त्यांनी आपल्या भावना तशा प्रकट केलेल्या आहेत आणि ते आपण सिरियसली घेणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही म्हणजे माझ्या सकट सगळ्या पुढाऱ्यांनी सिरियसली घ्यायला पाहिले. एवढं सगळं विध्वंसक चित्र असताना आता हे सुधारण्यासाठी म्हणून यायचंय म्हणून स्वराज्य याच्यामध्ये येत आहे का? आणि त्याच्या मागं मग तुम्ही आहात महाराज. एक वेगळ्या अँगलने माझं नेहमी काम करण्याची पद्धत आहे ती आज नाही आहे,
अनेक वर्षापासून आहे. लोकांच्या एवढ्या आशा आणि अपेक्षा आहेत की राजे ही संघटना नुसते एक ठीक आहे, तुम्ही सत्तेत येणं गरजेचं आहे. अरे पण मला आनंदाने सांगायचं आहे की ट्रिमेंडस रिस्पॉन्स आहे, माझ्या अपेक्षापेक्षाही लोकांचा सपोर्ट आहे. तर सपोर्ट असण्याचं कारण एक आहे, प्रामुख्याने नंबर वन आहे की ते तुम्ही त्या घराण्याचा वंशज आहे, आणि दुसरी लोकांची जी आशा आहे अपेक्षा आहे की जे काय चाललं आहे महाराष्ट्रात हे आम्हाला काही सहन होत नाही, म्हणून स्वराज्य हा पर्याय होऊ शकतो. हा म्हणून ह्या अँगलनी सगळे चालू आहेत, त्याला बऱ्याच कसोटी आहेत, इतकं सोपं नाही या राजकारणात. पण मग मग भविष्यात काय युत्या, वेगवेगळ्या आघाड्या, काही कोलॅबोरेशन असं स्वराज्याच्या घडते? हो हो, स्वराज्य हे प्रथमतः स्वतंत्र जाण्याचीच भूमिका आहे. पण या 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात तुम्ही पूर्ण असं काही जाळं पसरू शकत नाही, आणि जी फॅक्ट आहे म्हणजे काय ते फॅक्ट आपण लपवू शकत नाही. तर जर काय समविचारी आपल्याबरोबर येऊ शकत असले तर निश्चित आपण त्याचा विचार करू शकतो, आपण कुठं काही गोष्टी कॉम्प्रोमाइज न करता. मी थोडं घराकडे येणार आहे आता पूर्ण, कारण तुम्ही खूप मोठा राजघराण्याचा सगळा हा इतिहास आहे. ज्यावेळी स्ट्रेट की एका राजेशाही असणारा एक भाग आणि त्यातून डेमोक्रेसीमध्ये यू आर लॉन्चिंग अ पॉलिटिकल पार्टी, सो त्यावेळी घरातलं एकंदरीत हे सगळं या विषयाच्या संदर्भात काय चर्चा, प्रश्न, एकंदरीत डिस्कशन असायचं? आम्हाला एकच शिकवण आहे की लोकांच्यात राहणं, लोकांची सेवा करणं, आपल्या शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचार न सोडून काम करणं, हा ब्रॅकेट ठरला की मग घरातल्या लोकांचा काही विरोध असतो. हे सोडून जर तुम्ही कधी करायला गेला तर निश्चित मग छत्रपती शाहू महाराज असतील, आमचे वडील असतील, किंवा आमचे सगळे घरचे मंडळी बाकीचे असतील, सुरेंद्रजी ते निश्चित मला विरोध करतील. पण मला पूर्ण विश्वास आहे की मी आजपर्यंत माझ्या जीवनात कुठलीही गोष्ट अशी केली नाही जी की घरातले संस्कार, शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचार सोडून मी काहीतरी करेन.